सध्या नारायणगाव शहरातून बाहेर जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. या शहराच्या बाहेरून बायपास काढून या समस्येचं निराकरण केलं जाणार आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या बायपासचं काम रखडलेलं आहे. यामागच्या कारणांचा मागोवा घेतलाय सजग टाइम्सनं. पाहूयात याविषयीचं हे सविस्तर वृत्त. पुणे नाशिक महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यातलं अर्धा अधिक काम पूर्ण झालं आणि तत्परतेनं चाळकवाडी इथं टोलनाकाही उभारून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली. मात्र या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना नारायणगाव, चाकण, मंचर यासारख्या शहरातून बाहेर पडताना इथल्या रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे या रस्त्यावर टोल नक्की भरायचा कसला हा प्रश्न पडतो. नारायणगाव शहरावरून जाणाऱ्या बायपासचे काम कशामुळे रखडलंय याचा या निमित्ताने शोध घेतला असता जे वास्तव आमच्या समोर आलंय ते अगदी वेगळंच होतं. कसं आहे त्याचं काम 2-3 महिन्यापासून बंद आहे, तर काय नेमकी अडचण आहे त्यात? त्यात MSUTCL जी हाय टेन्शन लाईन आहे ना, तिथं रेजिंग बाकी आहे म्हणून बंद आहे ते काम. त्याचबरोबर पण ते रेजिंग झाल्यावर तिथलं पुढचं काम चालू होईल. आणि तिथे एक VUPची पण डिमांड आलेली आहे आता स्टेट हायवेवर. काय अप्रुव्हल व्हेकुलर अंडरपास पाहिजे तिथे लोकांना. SS128 क्रॉस होतो ना तिथे, आणि त्याच्यामुळे काम बंद आहे. आणि तो पुरवणी प्रस्तावाची काय अडचण? तिथे पण डिस्बर्समेंट बाकी होत कालाकडून, काही लोकांचे पैसे मिळायचे आहे. बर, पण परंतु तुम्ही जे अडचण सांगता ती खूप अलीकडे आहे, पुढे पण भरपूर काम आहे, ते पण बंद आहे. ते यार सगळं अडचणीमुळे आणि लँड एक्विजन डिस्कस पण झाल्यामुळे पैसे कोर्टात टाकल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टर हॅडलिंग वाढत होती. मग ते सगळे डिवोवरी झाले, काम सोडून आले. नवीन कॉन्ट्रॅक्टर आम्हाला अपॉइंट करायचं आहे. आता नवीन कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट झालाय का करायचं आहे? अजून झालाय आता अपॉइंट. ओके, चालेल. आमचे हळूहळू काम चालू होते सगळे, कारण याच लोकांनी लँड एक्विजन बायपास साठी प्रपोज केलं, त्याच्यामुळे डिले झालेला आहे. ते अपोज झाला नसता आतापर्यंत सगळे बायपास रेडी होऊन पूर्ण स्टेट कम्प्लीट झाला असता. तसं तर नाशिक टू अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये आळ्याफाट्यापर्यंत कम्प्लीट झाला असता. तिकडे कोणाचा विरोध नव्हता ना बायपासला ना कशाला, तर तिथलं काम पूर्ण झालंय. पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये सुरुवातीपासून विरोध होता 5-5 बायपासला. पुरवणी प्रस्तावातील जमिनींचा मोबदला अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. विद्युत वितरण विभागाचं अपूर्ण काम, नवीन ठेकेदार कंपनीचा शोध मुख्य कंत्राटदार कंपनीकडून अजून सुरूच आहे. यासारख्या एक ना अनेक कारणांमुळे हे काम सध्या रखडलेलं आहे. काहींचे अंतर्गत वाद असल्यामुळे ते पैसे आले, तर आमचे इथे पण आमचे राहिले होते, आमचे आता आलेत पैसे. तर आता आमच्या इथे राहिलं होतं काम थोडंसं, ते आता काय चालू केलं तरी काय हरकत नाही. ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला त्यांच्या जमिनीत हायवेचं काम पूर्ण करण्यात आलं. मात्र ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालाच नाही त्यांनी जमीन हस्तांतरणास विरोध केला. या विरोधात इथं आंदोलनही करण्यात आली. असं नाही म्हणू शकत त्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या नाहीत म्हणून काम डिले आहे. ज्याप्रमाणे कंपनीला जमीन मिळाली नव्हती त्यामुळे ते सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं निघून गेले होते, त्यामुळे पण त्यांचं काम बंद पडलं. तर त्यांना नवीन जेव्हा कॉन्ट्रॅक्टर मिळेल त्यावेळेला ते काम चालू करू असं सांगतायत आयलँडचे अधिकारी. त्याचप्रमाणे भूसंपादन क्रमांक 13 या ठिकाणी मागच्या 2 वर्षात 7-8 वेळा उपजिल्हाधिकारी आहेत, तिथले जे अधिकारी ते बदली होत आहेत वारंवार. त्यामुळं काय होतं की तिथं पूर्ण वेळ माणूस नसल्यामुळं त्या ऑफिसमधलं कामाची गती एकदम थंड झालेली आहे. आणि आत्ता पण तिथला जो चार्ज आहे तो दुसऱ्या अधिकाऱ्याला अतिरिक्त चार्ज देण्यात आलेला आहे, त्यामुळं अतिरिक्त पदभार जेव्हा असतो त्यावेळेला त्या कामाला तेवढा पाहिजे तेवढा न्याय मिळत नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की जर सरकारने त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं आणि तिथं पूर्ण वेळ अधिकारी नेमला तर या कामाला गती मिळू शकते. मध्ये एक टॉवर लाईन आहे, ते टॉवर लाईनची उंची वाढवायची आहे. त्याच्यासाठी NHAI MSEB काही पत्र दिलेले आहेत, तर त्यांच्याकडनं डिले होते MSEB, तर MSEB पण त्याच्यात लक्ष घालून ती टॉवरची हाईट वाढवली तर त्या कामाला पुढं गती येणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, पण जर ह्या गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या नाहीत आणि त्याचा सर्वात जास्त त्रास आज सर्वसामान्य नागरिकांना होतो आहे. आज नारायणगावमधली वाहतुकीची कोंडी हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न गंभीररित्या उभा राहतो आहे. अनेक रुग्णांना त्यामुळं जीव गमवावा लागलेला आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत की ट्रॅफिक मध्ये असल्यामुळं त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही. तर ज्या वेळेला बायपास चालू होईल त्याच वेळेला नारायणगावच्या वाहतुकीची समस्या सुटणार आहे.
सध्या इथं नारायणगाव शहरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या रस्त्याचं लवकरात लवकर काम पूर्ण होणं गरजेचं आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन सध्या प्रवास करावा लागतोय. त्यामुळे प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन या महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम पूर्ण करून घेणं गरजेचं आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी घाईघाईने या महामार्गाचं नागरी हस्तांतरण देखील रस्ते आणि विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करून घेतलं. प्रत्यक्षात मात्र या महामार्गाचे काम अपूर्ण असून यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करूनही टोल देखील भरावा लागतोय. या समस्येवर भविष्यातही सजग टाईमची नजर असणार आहे. यावर वेळोवेळी होणाऱ्या घटनांची इत्यंभूत माहिती देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.